कितीतरी कोटी लोकांना भेटलो मी रस्त्यात, जिथून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असताना लोक रस्त्यात गाडी थांबवायचे, ताफा थांबवायचे, गाडीतून उतरायचे, शेतात द्यायचे, चहाचे स्टॉलवर द्यायचे, त्यांचे घरी द्यायचे, गप्पा मारायचे आणि त्यांच्या मनात काय आहे, जी अडचणी आहेत, त्रास जे आहेत ते सांगायचे, निवेदन द्यायचे, अर्थात हार तुरंत मिळायचेच मला. पण हा जो मला अडचणी सांगायचे, जे निवेदन आहे त्याचे, मला बरं एवढ्यासाठीच वाटायचं, कारण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या घरी येतो, दार येतो, त्याला आपण हार तुरी देतो, स्वागत करतो, ओवाळतो, बरोबर ना? आपण सगळ्यांचं स्वागत करतोच. पण कुठचाही माणूस ज्याला आपण कधी आधी भेटलो नसेल, ज्याला आपण पेपरमध्ये बघितलं, टीव्हीवर बघितलं, जर आपल्या घरी आला, समोर आला, चौकात आला, रस्त्यावर आला, आपल्याला कुठे स्वागत करताना भेटला, तर स्वतःची आपण अडचण, त्रास आपण हा काही भर चौकात सांगत नाही. सांगतो का आपण आपली अडचण, आपला त्रास, आपलं निवेदन आपण अशाच लोकांना देतो ज्यांच्यावर आपला विश्वास असतो की अरे माझी अडचण, माझा त्रास, माझं निवेदन जर मी ह्या माझ्या मित्राला सांगितलं, माझं आदित्य जो माझा मित्र आहे त्याला जर मी असं निवेदन दिलं, माझी अडचण सांगितली, माझा त्रास सांगितला, हा आदित्य उद्या काही ना काहीतरी आपल्यासाठी करेल, हा जो विश्वास तुम्ही महाराष्ट्र म्हणून माझ्यावर ठेवता, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग हे सगळं फिरत असताना, लोकांशी भेटत असताना, प्रत्येक समाजातला घटक जो आहे, प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक भाषेला मी भेटलो. महिला असतील, पुरुष असतील, तरुण वर्ग असेल, विद्यार्थी असतील, वयोवृद्ध लोक असतील, शेतकरी असेल, धनगर असतील, सगळ्यांनाच भेटून जे काही मी त्यांच्या मनातलं जाण्याचा प्रयत्न करत होतो. कारण खूप वेळ असं असतं की मुंबईत जेव्हा आम्ही असतो किंवा सभेसाठी येतो तेव्हा असं मी संबोधित करतोय, या सभेत जे माझ्या मनात आहे हे तुम्ही ऐकत आहात, पण तुमच्या मनात काय आहे हे कोणी ओळखत नव्हतं. वर्षात वर्ष नेते जायचे, गावोगावी जायचे, मतदारसंघांमध्ये जायचे, प्रत्येक जिल्ह्यात जायचे, आपल्या मनात काय हे लोकांना सांगायचे, पण लोकांच्या मनात काय हे ऐकून घेण्याची कोणाची ताकद नव्हती, हिंमत नव्हती. ती गेल्या 3 महिन्यात आमच्या शिवसैनिकांनी केले, मी केले, जनाशीर्वाद यात्रा मी गावोगावी नेलेली आहे. अर्थात ह्या पट्ट्यात मी जनाशीर्वाद यात्रा घेऊ नाही शकलो, कारण ज्या आठवड्यात मी घेणार होतो एवढा धोधो पाऊस पडला, पूर झाले, आणि पूर आल्यानंतर मला आठवतं आमदार असतील, खासदार असतील, सगळेच शिवसैनिक आणि इतर पण पक्ष, मी हे बोलत नाही इतर पक्षांनी काम नाही केलं, पण खास करून जी मला माहिती होती, जी मी ज्यांच्याबरोबर खांद्याला खांद्याला मी काम केलेलं आहे, असं शिवसैनिक आपल्या घरोघरी आले आणि मदत कार्य केलं. पण हे सगळं करत असताना मी इतर ठिकाणी जेव्हा आदित्य संवाद घेत होतो, शेतकरी संवाद घेत होतो, माऊली संवाद घेत होतो, जे काही विषय माझ्यापर्यंत पोहोचत होते, हे जे काही चाललेलं पूर्ण यंत्रणा जी लावलेली, मी पूर्ण महाराष्ट्र 3.5 महिने 4.5 महिने आम्ही फिरत होतो, निवडणुका होऊन गेल्यानंतर देखील फिरत होतो, लोकांचे आभार मानत फिरत होतो, मला एवढंच जाणून घ्यायचं होतं की लोकांच्या मनात काय होतं. कारण असं असतं की जेव्हा एखादं वादळ असतं किंवा लाट असते त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो, पण रिमझिम जो पाऊस पडतो त्याचा आवाज आपल्याकडे कधीच येत नाही. जे दव पडतं आपल्या गवतावर त्याचा आवाज आपल्याकडे कधी येत नाही. मंद जो वाहणारा वारा असतो त्याचा आवाज येत नाही. आणि हेच हीच भावना घेऊन मी महाराष्ट्रात निघालेलो की लाटेचा आवाज नाही येतो, वादळाचा आवाज येतो, सिंहाचा आणि वाघाचा आवाज येतो, त्यांची दरकळी ऐकू येते, पण जी मुंगीचा आवाज असतो, शेवटचा व्यक्तीचा आवाज असतो, एका मंद वाऱ्याचा आवाज असतो, दव पडल्याचा आवाज असतो, तो ऐकू येत नाही. त्या शेवटच्या समाजातल्या घटकाचा आवाज मला ऐकायचा होता, कारण त्यांच्यापर्यंत मला न्याय हक्क त्यांचे न्यायचे आहेत, म्हणून मी सगळीकडे फिरत होतो. हे सगळं फिरून झाल्यानंतर आपल्याला माहिती असेल मी ते आपल्याकडे का आलोय, का आलो इथे, कोणासाठी आलोय मी, मला माहिती आहे तुम्ही त्यांना जिंकून देणारच आहे, पण मी त्यांच्यासाठी आलेलो नाहीये. मी त्यांच्यासाठी आलेलो नाहीये, मी बिंचेकर साहेबांसाठी आलो नाही, मला माहिती आहे ते जिंकून देणार आहेत. तुम्ही देणार ना त्यांना जिंकून? मी त्यांचं काम गेले 2 टर्म्स बघत आहे, अर्थात त्यांचं गाणं पण ऐकतो मी युट्यूबवर, पण त्यांचं काम मी ऐकत आहे. आणि मी तुमच्याकडे एक माझी स्वतःची मागणी करतोय, मी तुमच्याकडे एवढीच मागणी करतोय की मला, मी जेव्हा निवडणूक लढतोय त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी पाहिजे, म्हणून मी तुमच्याकडे त्या हक्काने मागायला आलेलो आहे. ती संधी वर्णीकर मला देत आहेत, पण ती संधी तुम्ही देणार का, त्यांना निवडून देणार का, त्यांची हॅट्रिक करणार का, तुमचा हक्काचा उमेदवार निवडून देणार का? कारण इथे वरती जे जे बसलेले संजय जी आहेतच, कुठे गेले,
बाजूला संग्रामजी होते माझ्यासोबत आणि इथे मिंचेकर साहेब आहेत. मी ह्या पट्ट्यातून मला सगळे उमेदवार आपले जिंकून आले पाहिजेत महायुतीचे, कारण यांच्या सर्वांसोबत मला काम करायची संधी पाहिजे. तुम्ही देणार ना? कारण ही निवडणूक मी जसं बोललो मी लढायचा निर्णय घेतला एवढ्यासाठीच घेतला. जेव्हा जनआशीर्वाद यात्रेत फिरत होतो, हे सगळ्यांशी संवाद साधत होतो, ह्यांच्यासोबत फिरत होतो, काम करत होतो, गेले 5 वर्ष महाराष्ट्राचा संघर्ष बघितला मी. शिवसेना सत्तेत असून पण संघर्ष करत होती, ते न्याय हक्कांसाठी करत होती आणि ते न्याय हक्क काही शिवसेनेसाठी नव्हते. आपण काही मंत्रीपद मागत होतो ह्याच्यासाठी नव्हतं, आपण काही सत्तेत वाटा मागत होतो ह्याच्यासाठी नव्हतं. जिथे जिथे आपल्याला वाटत होतं अन्याय होतो लोकांवर, त्यांच्यासाठी आपण लढत होतो, ह्याच्यासाठी आपण संघर्ष केला.